हाय फ्रेंड्स, केक फ्लेवर अँड मोर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी शीतल. आज मी तुम्हाला सध्याचा नवीन असा ट्रेंडिंग कुल्फी फालूदा फ्लेवर केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. चला तर मग आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आता मी जे आपल्याला साहित्य लागणार आहे या साहित्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. हे कुल्फी फालूदाचं क्रश. याच्यात मी एक कप व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि कुल्फी फालूदा फ्लेवर केक आहे म्हणून कुल्फीचं इसेन्स मी हे घेतलेलं आहे. 6 इंचचा टिन हा मी घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार पाणी, तेल आणि हे बाकीचं साहित्य. पहिल्यांदाच मी टिनमध्ये बटर पेपर फिल करून घेतला होता. आता मी फक्त याला ब्रशने तेल लावून ग्रेसिंग करून घेत आहे. हा टिन आपण 6 इंचाचा मी घेतलेला आहे. आता आपण बॅटर करायला सुरुवात करू. थोडं पाणी घालून आपण हे बॅटर आता करून घ्यायचं आहे आणि बॅटर एकाच साईडनेच हलवायचं आहे. याच्यामध्ये आता आपण कुल्फीचे इसेन्स आपण घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी आता 1/2 TSP हे कुल्फी फ्लेवरचं इसेन्स घालून घेणार आहे. हे बघा, इसेन्स घालून घेतल्यानंतर मी आता हे तेल जे आहे, जे आपल्या स्वयंपाकातलं खाण्याचं तेल, ते मी 2 चमचे तेल याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून परत आपण हे बॅटर हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली कन्सिस्टन्सी बॅटरची बरोबर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. आपली बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे व्हायला पाहिजे. आता आपण हे बॅटर टिनमध्ये म्हणजे डब्यामध्ये हे बॅटर आपण आता ओतून घेऊ. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी बॅटरची झाली पाहिजे. रिबन कन्सिस्टन्सी याला म्हणायचं. झाल्यानंतर सर्व बॅटर आपण आता टिनमध्ये ओतून घेतल्या. माझ्याकडे आता हे जे बोलला चिटकलेलं बॅटर आहे त्यास ते काढण्यासाठी एक सिलिकॉनचा छोटा स्पॅच्युला आहे. त्याच्याद्वारे मी आता हे सगळं बॅटर टिनमध्ये टाकून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण बॅटर आता आपण टिनमध्ये टाकून घेतल्यानंतर आपण हा टिन आता टॅप करून घ्यायचा आहे. याच्याखाली आता मी एक नॅपकिन टाकून अशा प्रकारे टॅप करून घेत आहे, जेणेकरून यातले एअर बबल्स हे बाहेर निघून जातील आणि आपला केक हा मस्तपैकी बेक होईल. नेहमीप्रमाणेच आता आपण अगोदर 10 मिनटं कढई किंवा पातेलं हे त्याच्यामध्ये स्टँड ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि प्रीहीट करून झाल्यानंतर हा आपण टिन ठेवून लो फ्लेमवर 25 ते 30 मिनटं हा केक आता बेक करून घ्यायचा आहे. आपला स्पॉन्ज हा आता रेडी झालेला आहे. हा स्पॉन्ज मी आता थंड करून याचे कटर नाईफने आता नेहमीप्रमाणेच 3 लेअर कट करून घेणार आहे. लक्षात ठेवा, आपला स्पॉन्ज हा थंड झाल्यावरच आपण याचे लेअर कट करून घ्यायचे आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी असेच वेगवेगळ्या फ्लेवरचे केक तुम्हाला दाखवत राहील. याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून तुम्ही बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. चला तर मग आता आपले याचे सुंदर असे 3 लेअर कट करून झालेले आहेत. आपण आता केकला केक बनवायला सुरुवात करू. पहिली लेअर आता आपण नेहमीप्रमाणेच पहिली लेअर घेऊन हे आता साध्या पाण्याने, नॉर्मल वॉटरने आपण आता हे सोक करून घ्यायचं आहे. सोक करून घेतल्यानंतर मी होममेड कंपनीचं कुल्फी फालूदा सिरप घेतलेलं आहे. आता आपण हे 1 चमचा या लेअरवर आता आपण हे सिरप स्प्रेड करून घेऊया, जेणेकरून आपल्या केक हा खाताना याचा फ्लेवर आपल्याला मस्त असा लागेल. हा क्रश स्प्रेड करून झाल्यानंतर आता आपण याच्यावर क्रीम टाकून घेऊया आणि पॅलेट नाईफनी नेहमीप्रमाणे अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊया. क्रीम स्प्रेड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावर आता पुन्हा आपण 1 चमचा हे कुल्फी फालूद्याचं क्रश
क्रीमवर टाकून पॅलेट नाईफने अशा प्रकारे आपण हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. स्प्रेड करून झाल्यानंतर आपण आता याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. हे ड्रायफ्रूट्स काजू, बदाम आणि पिस्ता हे सर्व प्रकारचे मी घेऊन थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत आणि आता मी हे याच्या लेअरवर थोडेसे टाकून घेत आहे, जेणेकरून केक खाताना आपल्याला याचा मस्त असा क्रंच लागेल. आता आपण दुसरी लेअर ही ठेवून घेऊया. दुसरी लेअर आपण अशी उलट्या प्रकारचे उलटी ठेवून घ्यायची आहे आणि आता जो मधला दोन लेअर मधला जो भाग आहे तो आता आपण क्रीमनी भरून घ्यायचा आहे. पॅलेट नाईफ उभा पकडून क्रीम आपण अशा प्रकारे भरून घ्यायची आहे. क्रीम भरून घेतल्यानंतर आता आपण ही दुसरी जी लेअर आहे ती सोक करून घेऊया. सोक हे आपण व्यवस्थितच करायचं आहे, जेणेकरून आपला केक हा ड्राय होऊन सोक करून झाल्यानंतर आपण आता परत कुल्फीचं एक चमचा, कुल्फी फालुद्याचा एक चमचा क्रश घेऊन परत हे लेअरवर अशा प्रकारे टाकून हे स्प्रेड करून घ्यायचं आहे चमच्याने. आणि मगच आता आपण क्रीम याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आता आपण क्रीम टाकून पुन्हा पॅलेट नाईफनी ही स्प्रेड करून घेऊ. आपला हा केक मस्तच आणि टेस्टी होणार आहे आणि याचं डेकोरेटही खूपच छान होणार आहे. यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मी काही केकच्या टिप्स आहेत त्या टिप्स देखील मी तुम्हाला अधूनमधून सांगत राहील. आता आपण याच्यावर पुन्हा कुल्फी फालुद्याचं एक चमचा सिरप घेऊन परत अशा प्रकारे टाकून हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. कुल्फी फालुद्याचं सिरप टाकून घेतल्यानंतर पॅलेट नाईफने आपण पुन्हा एकदा हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यावर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स आता आपण या लेअरवर अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर आपण आता ही तिसरी लेअर घेणार आहोत. ते अगोदर मी थोडीशी उलटी बाजू करून मी थोडंसं याला सोक करून घेत आहे आणि मग ही लेअर आता मी याच्यावर ठेवून घेणार आहे. ही लेअर आता आपण प्रकारे ठेवून घेऊया. ठेवून घेतल्यानंतर आता आपण वरची बाजू ही साध्या पाण्याने आपण आता सोक करून घ्यायचा आहे. सोक हे आपलं व्यवस्थितच झालं पाहिजे. सोक करून झाल्यानंतर आपण आता याला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. क्रीम टाकून पॅलेट नाईफने क्रम कोटिंग केकला आता करून घ्यायचं आहे. क्रम कोटिंग करणं हे गरजेचं आहे, कारण क्रम कोटिंग नाही केली तर आपले जे हे स्पॉन्जचे जे क्रम्स आहेत ते फायनल फिनिशिंग करताना त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि आपली फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यासाठी क्रम कोटिंग करून आपण जे बिगनर्स असतील त्यांनी 10 ते 15 मिनटं हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि नंतर फिनिशिंगला घ्यायचा आहे. आता मी पाइपिंग बॅगमध्ये पिंक कलरची क्रीम भरून ती पाइपिंग बॅग कट करून मी आता केकला फिनिशिंग करण्यासाठी अशा प्रकारे कडेनी एक पिंक कलरची एक लाईन मी लावून घेतलेली आहे. आता मी तशीच दुसऱ्या पाइपिंग बॅगमध्ये पिवळ्या रंगाची क्रीम भरून पाइपिंग बॅग कट करून दुसरी लाईन आता मी याच्यावर अशा प्रकारे केकला लावून घेणार आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही सोपी आणि खूपच छान होणार आहे. फायनल फिनिशिंगला आपल्याला क्रीम ही थोडी जास्त वापरायची आहे, त्याच्यामुळे आपल्या केकला फिनिशिंग ही छान होते.
मी वरती पांढरा रंगाची क्रीम टाकून घेतलेली आहे केकच्या टॉप वरती। आता पॅलेट नाईफनी ती क्रीम स्प्रेड करून आपण याला फिनिशिंग करून घ्यायची आहे। आपला केक हा आता कलरफुल होणार आहे आणि दिसायलाही खूपच मस्त दिसणार आहे, कारण की आपण वरचा टॉप हा व्हाईट रंगाचा केलेला आहे आणि बाजूने जे दिसत आहे तुम्हाला गुलाबी आणि पिवळ्या रंगाची ती बाजू आपली पिवळ्या आणि गुलाबी आपण होणार आहे। एक जुनो एटीएमचं कार्ड जे एक्सपायर झालेलं आहे ते घेऊन त्याच्याद्वारे आपण आता फिनिशिंग करणार आहोत। हे कार्ड आता मी अलगद पकडून फक्त टर्न टेबल मी फिरवत आहे, कार्ड मात्र एकाच जागेला आहे। बघा आपला केक हा खूपच मस्त असा दिसत आहे। आता मी परत पाईपमध्ये ही पिंक कलरची क्रीम भरून वरती एक लाईन पिंक कलरची अशी करून घेणार आहे, कारण मला वरती पिंक आणि मधला जो भाग आहे तो पिवळ्या रंगाचा हवा आहे आणि खालचा जे परत जो आहे ते मला पिंक कलरचा हवा आहे। म्हणून मी पुन्हा एकदा वरती पिंक कलरची एक लाईन अशी क्रीमची लावून घेतलेली आहे आणि कार्डद्वारा हे अशा प्रकारे फिरवून घेतला आहे। मस्त आपला केक हा मस्तच झालेला आहे, मधीही पिवळ्या रंगाचा झालेला आहे। आता मी एक पाइपिंग बॅग घेऊन ती मी व्ही शेपमध्ये मी अशा प्रकारे हे बघा कट करून घेणार आहे। व्ही शेपमध्ये असं मी कट करून करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये क्रीम भरून मी आता हे केकवर पाण्याच्या डिझाईनसाठी नोझलचा वापर न करता मी आता हे पाण्याची डिझाईन मी आता काढून घेणार आहे। हे बघा हात मी थोडासा डिझाईन पानं काढताना थोडं शेक करत आहे, म्हणजे आपल्या पानाला थोडीशी डिझाईन येईल आणि ते रिअल पानासारखं दिसेल। मी याच्यामध्ये नोझल अजिबात पाइपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेलं नाही आहे, फक्त व्ही शेप ती पाइपिंग बॅग कट करून आणि ही पानं काढताना मी हात थोडासा शेक करत आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी सगळी डिझाईन अशा प्रकारे काढून घेतलेली आहे पानाची मस्त। आणि मी आता याच्यावर जे शुगर बॉल आणि हे जे बटरफ्लाय दिसत आहेत ते एडिबल आहेत, ते मी पानं असल्यामुळे त्याच्यावर ठेवून घेतलेलं आहे। थोडेसे शुगर बॉल टाकून घेतलेले आहेत आणि केकच्या बॉर्डरसाठी मी थोडेसे कलरफुल स्प्रिंकलही लावून घेतलेले आहेत आणि आपला केक हा आता मस्त असा रेडी झालेला आहे। तुम्हाला हा माझा केक कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर जरूर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका केकच्या नवीन फ्लेवरसोबत। तोपर्यंत असेच वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवत राहा, खात राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।